रविवार 15 अगस्त स्वतंत्रता की 75वीं वर्षगांठ निमित्त 12 एसटीपी प्लांट का लोकार्पण किया गया। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने इस मिनी एसटीपी प्लांट प्रोजेक्ट का उद्घाटन किया। एसटीपी के निर्माण के लिए केंद्र सरकार ने जापान की कंपनी को काम दिया है। वेस्ट वाटर को शुद्ध कर उद्यानों के लिए उसका उपयोग करने वाला देश का पहला शहर नागपुर होगा। इस सराहनीय प्रकल्प के जन्मदाते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को धन्यवाद करते हुए शहर के महापौर दयाशंकर तिवारी ने कहा कि इस योजना से भारी मात्रा में प्रदूषण में कमी आएगी। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने मिनी एसटीपी प्रोजेक्ट का उद्घाटन कर उपस्थितों को इसकी जानकारी दी। ये कार्यक्रम 15 अगस्त की शाम आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के साथ पूर्व मुख्यमंत्री और विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, उप महापौर मनीषा धावड़े व अन्य उपस्थित थे। पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठे असे विक्रम केलेले आहेत। त्या विक्रमामध्ये आपल्या सगळ्यांच्या घरी असणारे जे टॉयलेटचं पाणी आहे ते आपण शुद्ध करून महाराष्ट्र सरकारच्या कोरोडी आणि खापरखेड्याच्या प्रोजेक्टला देतो। त्यातून महानगरपालिकेला साधारणतः 250 ते 300 कोटी रुपये त्या पाण्यापासून इन्कम मिळत आहे। आज मला अतिशय आनंद आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने याही ठिकाणी आता दयाशंकरजींनी सांगितलेलं त्याप्रमाणे जपानच्या सरकारने आणि त्यांच्या योजनेप्रमाणे मी त्यांना नागपुरात पाठवलं होतं आणि नरेंद्र नगरमध्ये इथल्या बगीचाच्या बाजूला असा एक प्रकल्प आम्ही त्यावेळी सुरू केला होता। अविनाश ठाकरे यांच्या पुढाकाराने तो सुरू झाला होता, पण नंतर महानगरपालिकेच्या त्याकडे दुर्लक्ष झालं, तो बंद पडला। माझ्या लक्षात आल्यानंतर मी पुन्हा सगळ्यांना फोन केले आणि सांगितलं हा चालू झाला पाहिजे आणि तो आता चालू आहे। आणि आज या ठिकाणी महानगरपालिकेने जो पुढाकार घेतलेला आहे त्यातून हे नाग नदीचं पाणी जे हे अंबाझरी नदीचं जे पाणी आहे हे पाणी शुद्ध होऊन ते या बगीचाला वापरणार आहे। भारतीय स्वातंत्र्याला ज्या प्रकारे एक नवीन आयाम आज मिळतो आहे अशा या शुभदिनी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज एक अतिशय चांगला कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेने आयोजित केला आणि या ठिकाणी जे काही नाल्यातून पाणी जातं ते ट्रीट करून ते पाणी या गार्डनमध्ये वापरायचं आणि त्याचसोबत कन्स्ट्रक्शन करता त्याची विक्री देखील करायची असं अतिशय चांगलं रिसायकलिंगचं मॉडेल हे महानगरपालिकेने या ठिकाणी तयार केलं।